नमस्कार, मी संजय मोहिते, ब्रह्मचैतन्य डिजिटल व यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत. आज आपण या ठिकाणी सातारा पंढरपूर रोडवरती आलो आहेत. सातारा पंढरपूर रोड हा म्हणजे प्राचीन काळी किंवा यापूर्वीच्या 5-10 वर्षापूर्वी एक मरणा सापळा तयार झाला होता आणि पंतप्रधान सडक योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी चांगल्या रीतीनं डांबरी सिमेंटचा रोड करण्यात आला आहे. आज आपण पाहतोय की तांदोळी बस स्थानकाच्या परिसरामध्ये रस्त्याचं चित्र अतिशय सुंदर असे चांगलं झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. परंतु रोड बनवित असताना रोडच्या ज्या बाजूला असणारी जी आहे बस स्थानक जे या ठिकाणी होतं ते बस स्थानक काढलेलं आहे. त्यानंतर बस स्थानकाच्या पूर्वेकडच्या बाजूला मुतारी व शौचालय असं होतं तेही काढलेलं आहे आणि जवळजवळ एक काढून आज 3 ते 4 वर्ष झालं, अद्यापपर्यंत बस स्थानकाची ते निर्मिती केलेली नाही. त्याचप्रमाणे ती मुतारी होती किंवा शौचालय जे होतं ते काढून टाकले तेही बांधण्यात आलेलं नाही आहे. त्यामुळे महिला वर्ग आणि महिला प्रामुख्याने शाळेच्या मुलांची इतकी गैरसोय होती की या ठिकाणी बिझनेस चालू आहेत. याकडे गॅरेज आहे, त्या गॅरेज समोर महिलांना किंवा मुलींना उभं राहावं लागतं. त्या ठिकाणी पुरुषांचा वावर जास्त आहे आणि अशा ठिकाणीच मुलींना बसावं लागतं. या ठिकाणी दोन्ही बाजूला पिकअप शेड होतं, या पूर्वेला या बाजूलाही पिकअप शेड होतं, ते दोन्ही पिकअप शेड काढून टाकलेले आहेत. म्हणजे बस स्थानक पक्क असलेलं ते सुद्धा पाडलं आणि पिकअप शेड बी दोन्ही काढून टाकली. त्यामुळे प्रवाशांची इतकी मोठी गैरसोय तयार झाली आहे आणि या ठिकाणी कंपनी जी आहे ती कंपनी प्रामुख्यानं या पाठिंबाचा रस्ता जो पिलीवचा रस्ता जो आहे तो गावातला रस्ता त्यांनी अगोदर घेतला, सुरुवातीला घेतला, सर्व्हिस रोड त्यांनी सुरुवातीलाच घेतला. परंतु तांदूळवाडीचं कंपनी निर्माण झाली त्याच वेळेला तांदूळचा रस्ता केला गेला, परंतु अद्यापही तांदूळचा सर्व्हिस रोड तयार केलेला नाही. या ठिकाणी असताना पिकअप शेड काढून टाकलेला आहे, ते पिकअप शेड बसवलेले नाहीत. त्यामुळे बस स्थानक जे पक्क बस स्थानक होतं ते बस स्थानक काढून टाकलेलं आहे, ते बसवलेलं नाही आहे, तयार केलेलं नाही आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतोय की बस स्थानक जे होतं त्या बस स्थानकाच्या ठिकाणी रस्त्याचं काम सुरू झाल्यानंतर बांधकाम उभं केलेलं दिसतंय आपल्याला पाहायला मिळतंय की ज्याकडे गाळे निर्माण केलेत. परंतु हे गाळे धोकादायक असलेले बस ज्यावेळेस येऊन उभं राहणार आहे त्यावेळेस त्या ठिकाणी लोकांनी कुठं उभं राहायचं? त्या परिसरामध्ये जे गाळे आहेत त्या गाळ्यामुळे एक मोठा जीवितला मोठा धोका निर्माण झाला आहे. तात्काळ बांधकाम विभागानं अतिक्रमण जे आहे ते अतिक्रमण हटवावं आणि या ठिकाणी लवकरात लवकर बस स्थानक निर्माण करावं. दोन्ही बाजूला जी पिकअप शेड आहेत ती पिकअप शेड उभी करावीत अशा पद्धतीनं लोकांची मागणी आहे. आणि आपण पाहतोय त्या ठिकाणी जी मुतारी जी होती ती मुतारी तात्काळ बांधण्यात यावी. त्यामुळे महिला व मुलींची जी सोय गैरसोय झालेली आहे ती सोय या योगे होईल. आपण या ठिकाणी पाहतोय की बस स्थानक परिसरात आपण आलेलो आहे, या ठिकाणची काही लोक आहेत, या लोकांची आपण या ठिकाणी प्रतिक्रिया घेणार आहोत. तर पाहूया आपण या ठिकाणी असणारे जे लोक आहेत. नमस्कार, मी संजय मोहिते, ब्रह्मचैतन्य डिजिटल व यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत. आज आपण या ठिकाणी सातारा पंढरपूर रोडवरती आलो आहेत. सातारा पंढरपूर रोड हा म्हणजे प्राचीन काळी किंवा यापूर्वीच्या 5-10 वर्षापूर्वी एक मरणा सापळा तयार झाला होता आणि पंतप्रधान सडक योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी चांगल्या रीतीनं डांबरी सिमेंटचा रोड करण्यात आला आहे. आज आपण पाहतोय की तांदोळी बस स्थानकाच्या परिसरामध्ये रस्त्याचं चित्र अतिशय सुंदर असे चांगलं झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. परंतु रोड बनवित असताना रोडच्या ज्या बाजूला असणारी जी आहे बस स्थानक जे या ठिकाणी होतं ते बस स्थानक काढलेलं आहे. त्यानंतर बस स्थानकाच्या पूर्वेकडच्या बाजूला मुतारी व शौचालय असं होतं तेही काढलेलं आहे आणि जवळजवळ एक काढून आज 3 ते 4 वर्ष झालं, अद्यापपर्यंत बस स्थानकाची ते निर्मिती केलेली नाही. त्याचप्रमाणे ती मुतारी होती किंवा शौचालय जे होतं ते काढून टाकले तेही बांधण्यात आलेलं नाही आहे. त्यामुळे महिला वर्ग आणि महिला प्रामुख्याने शाळेच्या मुलांची इतकी गैरसोय होती की या ठिकाणी बिझनेस चालू आहेत. याकडे गॅरेज आहे, त्या गॅरेज समोर महिलांना किंवा मुलींना उभं राहावं लागतं. त्या ठिकाणी पुरुषांचा
वावर जास्त आहे आणि अशा ठिकाणीच मुलींना बसावं लागतं. या ठिकाणी दोन्ही बाजूला पिकअप शेड होतं, या पूर्वेला या बाजूलाही पिकअप शेड होतं. ते दोन्ही पिकअप शेड काढून टाकलेले आहेत. म्हणजे बस स्थानक पक्क असलेलं ते सुद्धा पाडलं आणि पिकअप शेड बी दोन्ही काढून टाकली. त्यामुळे प्रवाशांची इतकी मोठी गैरसोय तयार झाली आहे. आणि या ठिकाणी कंपनी जी आहे ती कंपनी प्रामुख्यानं या पाठिंबाचा रस्ता जो पिलीवचा रस्ता जो आहे तो गावातला रस्ता त्यांनी अगोदर घेतला, सुरुवातीला घेतला, सर्व्हिस रोड त्यांनी सुरुवातीलाच घेतला. परंतु तांदूळवाडीचं कंपनी निर्माण झाली त्याच वेळेला तांदूळचा रस्ता केला गेला, परंतु अद्यापही तांदूळचा सर्व्हिस रोड तयार केलेला नाही. या ठिकाणी असताना पिकअप शेड काढून टाकलेला आहे, ते पिकअप शेड बसवलेले नाहीत. त्यानं बसस्थानक जे पक्क बसस्थानक होतं ते बसस्थानक काढून टाकलेलं आहे, ते बसवलेलं नाही आहे, तयार केलेलं नाही आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतोय की बसस्थानक जे होतं त्या बसस्थानकाच्या ठिकाणी रस्त्याचं काम सुरू झाल्यानंतर बांधकाम उभा केलेलं दिसतं आपल्याला, पाहायला मिळतं की ज्याकडे गाळे निर्माण केलेत. परंतु हे गाळे धोकादायक असलेले बस ज्यावेळेस येऊन उभं राहणार आहे त्यावेळेस त्या ठिकाणी लोकांनी कुठं उभं राहायचं, त्या परिसरामध्ये जे गाळे आहेत त्या गाळ्यामुळे एक मोठा जीवितला मोठा धोका निर्माण झाला आहे. तात्काळ बांधकाम विभागानं या हे अतिक्रमण जे आहे ते अतिक्रमण हटवावं आणि या ठिकाणी लवकरात लवकर बसस्थानक निर्माण करावं. दोन्ही बाजूला जी पिकअप शेड आहेत ती पिकअप शेड उभी करावीत अशा पद्धतीनं लोकांची मागणी आहे. आणि आपण पाहतोय त्या ठिकाणी जी मुतारी जी होती ती मुतारी तात्काळ बांधण्यात यावी, त्यामुळे महिला व मुलींची जी सोय गैरसोय झालेली आहे ती सोय या योगे होईल. आपण या ठिकाणी पाहतोय की बस स्थानक परिसरात आपण आलेलो आहे, या ठिकाणची काही लोक आहेत, या लोकांची आपण या ठिकाणी प्रतिक्रिया घेणार आहोत. तर पाहूया आपण या ठिकाणी असणारे जे लोक आहेत समोर उभा राहिले. आपण पाहतोया की स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिवाजी चव्हाण आहेत, आपण यांच्याशी प्रतिक्रिया विचारूया. नमस्कार. त्या ठिकाणी जो सातारा पंढरपूर रोड आहे तो पूर्वी एक मरणाचं माहेरघर असं निर्माण होता, परंतु या रोडवरती आज इतका सुंदर रस्ता पंतप्रधान सडक योजनेच्या माध्यमातून केला आहे, जो सिमेंटचा रस्ता केला आहे. मग या रस्त्याबाबत तुम्हाला नक्की म्हणायचं आहे काय, याविषयी आपलं मनोगत होईल का जरा? जे अतिक्रमण जे आहे ते अतिक्रमण चार दिवसांना मुख्यमंत्र्यांनी येऊन इथं कलेक्टर ही ह्याने हटवावा. इथं लोकांची गैरसोय होती, या ह्याची दक्कल कोण इथं गावातलं पुढारी घेत नाहीत. पेशंट लोकांची गर्दी होती इथं, इळभर उन्हातान्हात आयाबाया बसते. आज 3-4 वर्ष झाले होते, ह्याची दक्कल कोण ही घेणार त्याची? तर तातडीने दक्कल घ्यावी. गाळी जी आहेत हे आमचं होतं तिथं पहिलं कॅन बांधून द्यावं आपल्या सरकारने. ती आमची अपेक्षा बाकीच काय नाही. जे अतिक्रमण आहे ते हटवा उत्सार दिसणार, ते आम्ही कुणाचा जागा कुणाचं काय बघणार. तुमच्या नियमात जे आहे तेवढं तुमच्या नियमात आहे तेवढं तुम्ही घ्यावा. इथं लोकांची गैरसोय होती, या इथं माणसांची लहेदारी चालती, या इथं पुरुषनी शाळेतली मुलं आहेत ती ह्यांना बसता येत नाही, येळभर उन्हातान्हात लोक तळते ती इथं. त्याची दक्कल एवढी घेऊन चार दिवसात तातडीने इथं इष्टिकॅन आम्हाला या जागेला पाहिल्या व्हावा. ते अतिक्रमण हटवा चालत नाही. इथं तांदवाडीत म्हणजे अतिक्रमण जास्त व्हायला लागले, या ह्याची दक्कल कोणीही घेणार. कलेक्टर साहेब असो, तहसीलदार असो, संदर्भात तुम्ही कुठे तक्रार केली नाहीत का? तक्रार केली पण ती दक्कल कोण घेणार त्याची? मग तुम्ही आंदोलन एखादं उभं करावं की ज्या आंदोलनाच्या माध्यमातून दखल तात्काळ घेतली जाईल? आम्ही आंदोलन उभं करणारच आहे, पण आधी ह्यांना सांगून बघावं म्हणलं आपलं. चार दिनात तातडीनं एक आठवड्यात जर नाही जर तुम्ही उभं केलं कॅन्ड तर आम्ही आंदोलन इथं करणार आहे. व आणि इकडे तिकडे आम्ही कंपनीची की कशाची जाऊ देणार नाही. ती कंपनीवाल्याला आधी तुम्ही वर्ण सांगावा बाबा अतिक्रमण जे असेल ती त्यांचं चार दिनं हटवून तुम्ही नियमाप्रमाणे काय असेल ती त्याने कॅनची आमच्या सोय करावा. मुतारी होती आयाबायांनी मुतारीला कुठं लगविला जाता येत नाही, शाळेतल्या मुलाशनी सुद्धा जाता येत नाही. गरीब माणूस कुठे बसतोय, पण लेडीजनं कुठं बसायचं हे प्रश्न पडतोय ना मोठा. पहिल्या लगवीचं होतं सगळं होतं इथं, ते आता पाडून ती गेले ती त्याच्यावर काहीच केलं नाही या गावात. इथं बसस्थानकाचा पॉईंट बदललेलं का? याच ठिकाणी पॉईंट आहे, याच ठिकाणी आम्हाला पाहिजे. पुण्याबाहेर नेऊन काय करायचं आहे? तुम्ही नसाल 4 किलोमीटर बाहेर काय करायचं आम्हाला त्यांना नेऊन? इथले तर आम्हाला पहिले आमची इथली शोभा जाते ना सगळी पा गावातलीच. पहिलं आयाबाया जर रातचं उतरल्या इथे तर रातचं कुठे यावं तिने? तुम्ही कॅन न्यायचा 4 किलोमीटर खाली त्याने गावात यायचं का चालत? हो मग ह्याच्या बदली आम्हाला आहे इथं कॅन आपल्या पहिल्या जागेला बसवून द्यावा. त्या कंपनी आधी मोठ्यानं कारवाई करावा, नाहीतर कंपनी वाहनं आम्ही उद्या फोडणार आहे. 1-8 दिवस तुम्हाला आम्ही मुदत देतो. कंपनीवाल्याला आमचा इशारा आहे, तुम्ही पहिल्यापासून केंद्र पाडल्यापासून तुम्ही केंद्राची दखल घेत नाही,
ह्याचा निर्णय तातडीनं मुख्यमंत्र्यांनी सुद्धा घ्यावा. तहसीलदार, कलेक्टर सोलापूर ह्यांनी तातडीनं निर्णय घ्यावा. त्यांना तुम्ही तशी निवेदन पाठवलीत का? पाठवलो होतो. त्याच्यावर काय प्रतिक्रिया झाली? काय सुद्धा झालं नाही. धन्यवाद. या ठिकाणी ग्रामस्थांचं मत असं आहे की बस स्थानक जे पक्कं बसस्थानक होतं ते पाडलं गेलेलं आहे. त्याचबरोबर दोन्ही बाजूला पिकअप शेड होती, ती पिकअप शेड बी काढलेली आहेत. आणि या ठिकाणी असणारी मुतारी पाडलेली आहे. त्यामुळे महिलांची खूप मोठी गैरसोय तयार होत असून तात्काळ इथलं अतिक्रमण हटवण्यात यावं आणि या ठिकाणी बसस्थानक उभं निर्माण करावं. बसस्थानक कारण या ठिकाणी बाहेरच्या बाजूला बसस्थानक जर घेतलं तर या ठिकाणी जे रस्त्याच्या बाजूला बिझनेस उभा राहिलेत, या बिझनेसचं काय करायचं? हे बिझनेस सगळे तोट्यात जातील, हे लोक सगळे धंदे बंद पडतील. त्यामुळे बसस्थानक हे बाजूला न घेता याच परिसरात बसस्थानक, ज्या ठिकाणी बसस्थानक होतं त्याच परिसरात बसस्थानक घेण्यात यावं अशी ग्रामस्थांची मागणी आहे. आता या ठिकाणी तुम्ही तुमचं काय मत व्यक्त करणार का? बोला. हॅलो. बोला. तांदुळवाडीमधील जे काय पहिले जे स्टँड होतं त्याच ठिकाणी स्टँड व्हावं आणि आपल्या आजूबाजूला परिसरातील शाळा वगैरे आहेत त्या शाळेची गैरसोय होती आणि दोन ब्रेकस्पेसेट जे आहेत त्या अजून दोन व्हायला पाहिजेत असं एक ह्या ग्रामस्थाचं म्हणणं आहे. कारण लहान मुलाचे ॲक्सिडेंट होण्याचा इथं संभव आहे, तर त्या संदर्भात पलीकडल्या साईडला एक अजून अतिक्रमण हटवून पलीकडे एक ब्रेकस्पेसेट व्हावं आणि जे काय पहिलं जे होतं त्या संदर्भात स्टँड व्हावं असं ग्रामस्थाची पूर्ण मागणी आहे. धन्यवाद. या ठिकाणी जे धनाजी चव्हाण त्यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे की त्या ठिकाणी खूप गर्दी होते, रस्त्याच्या कडेला वाहनं दोन्ही तर्फा उभा राहत आहेत आणि त्यामुळे महिलांना बसायचं कुठं हा गैरसोयचा प्रश्न निर्माण होत आहे. आपण पाहतोय की रस्त्याच्या दोन्ही बाजूनी पूर्णपणे वाहनानं भरलेलं आहे, पुरुषांनी सगळे उभे आहेत, मग महिलांनी बसायचं कुठं? या ठिकाणी असणारं जे अतिक्रमण आहे हे अतिक्रमण पहिल्यांदा हटवलं पाहिजे आणि याच ठिकाणी बसस्थानक निर्माण केलं पाहिजे अशी ही ग्रामस्थांची मागणी आहे. धन्यवाद. संजय मोहिते सह कॅमेरामन बाळासाहेब कदम, ब्रह्मचंद्र डिजिटल, तांदुळवाडी. मंडळी, आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास आपण लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व त्यापुढे येणारे वेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.